समाज प्रदम ग्रुप या कार्याला व प्रत्येक सभासदाला खूप खूप शुभेच्छा देतो। जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय ज्योति, जय क्रांति, जय भीम। धन्यवाद संजय भाऊ। अतिशय भयानक तोप डागले तुम्ही, एकदम राफेल सारखे तुम्ही धनाधन धनाधन। तर आता सर्वोच्च प्रवीण धाइंजे, आपले पिंपरीचे भाऊ आहेत प्रवीण, प्रवीण भाऊ धाइंजे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार, आपले शुभेच्छा व्यक्त करा। आज समाज प्रबोधन ग्रुप आप 6वा वर्धापन दिन साजरा करत आहे। समाज प्रबोधन ग्रुप मध्ये मी माझं हे 4थं वर्ष आहे आणि ह्या 4थ्या वर्षामध्ये ह्या 4 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये कित्येक असे नवीन नवीन माझे जे लहान आणि मोठे जे बंधू आहेत त्यांचा त्यांच्याशी संपर्क, त्यांचे जे विचार आहेत, त्यांचा आचरण आणि आपला जो ग्रुप आहे समाज प्रबोधन ग्रुप, त्यांच्या नावाप्रमाणे समाजाचं प्रबोधन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे हे खरं शिकण्याचा जो योग आला तो ह्या माझ्या मित्राहूनही मोठा असा रक्ताच्या पलीकडल्या हे नात्याप्रमाणे जो आहे हा माझा भावबंध असा हा मिळालेला समाज प्रबोधन ग्रुपतर्फे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, समाज प्रबोधन ग्रुपने मी ज्यावेळेस समाज प्रबोधन ग्रुपच्या सानिध्यात आलो त्यावेळेस नुकतंच 25,000 सह्यांचा देहरोडमध्ये एक कॅम्प लागला होता आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून मला कळालं की हा जो ग्रुप आहे एक विधायक असं कार्य करतं आहे, ते म्हणजे आपल्या महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी करायला हवा तो ड्राय डे। कारण आपला जो समाज आहे, समाजातील बांधव हे कित्येकदा व्यसनाधीन झालेले आहेत आणि शिवाजी महाराजांची जयंती असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा इतर कुठल्याही महापुरुषांच्या जयंती, ह्या जयंतीच्या दिवशी खूप असे तरुण वर्ग आहेत की जे दारूचे व्यसन करून जयंतीमध्ये उल्लड वगैरे माजवून अशी जयंती साजरी करतात, तर ती कुठेतरी त्याचा त्याच्यावरती आळा बसला पाहिजे। ह्या उद्देशाने समाज प्रबोधन ग्रुपने सर्वप्रथम म्हणण्याचं कारण असं की सर्वप्रथम समाज प्रबोधन ग्रुपनेच ड्राय डे साठी सुरुवात केली आणि शासनाने मान्यता दिली। हां, तो शासनाचा म्हणजे एक वेगळा भाग आहे की त्यांनी तो त्यांच्या नावावरतीही केलेला आहे, पण सत्य हेच आहे की समाज प्रबोधन ग्रुपनेच प्रथम ड्राय डे हा घोषित केला होता। हॅलो, त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक विहाराला जाऊन भेट दिलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे आहेत की जे काही आपल्या समाजातीलच नाही पण इतरही ह्याच्यातील जे वकील म्हणून जे प्रशस्त सामाजिकही कार्य करतात आणि वकिली पेशाला जे आम्ही गेल्या वर्षी प्रत्येक जे कोणी जे ॲडव्होकेट आहेत त्यांचा आम्ही विधायकपणे सत्कार केलेला आहे। समाज प्रबोधन ग्रुपची वाटचाल यशस्वीपणे अशीच चालू राहील आणि तरुण पिढीलाही घडवण्याचं आणि त्या पुढच्या तरुण पिढीपासून आमच्याही येणारे जे काही लहान सदस्य आहेत त्यांनाही खूप असं मौलाचं एक विधायकतेचं आणि प्रबोधनात्मक जे काही संस्कार होतील हे आमच्याकडून आमच्या पुढच्या पिढीला आणि त्या ज्या जी तरुण पिढी आमच्यासोबत आहे ती आमच्या पुढच्या छोट्या नन्या मुन्या पिढीला ते देतील असं बोलून पुन्हा एकदा समाज प्रबोधन ग्रुपला आणि माझ्या सर्व बंधूंना मी शुभेच्छा देतो। जय भीम। सुंदर, धन्यवाद प्रवीण भाऊ। अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केल्या। समाज प्रबोधनचं ग्रुपचं जे कार्य आहे आपण बघतो की समाजामध्ये काही पक्ष किंवा काही संघटना असतील त्यांचं कार्य कसं असतं की लोकांना अन्नदान करा, लोकांना कसल्या प्रकारे मदत करा, हॉस्पिटलच्या ह्याच्या त्याच्या माध्यमातून मदत करत असतात, आर्थिक मदत किंवा काय। पण त्याच्याने काय होतं की त्या मदतीमुळं लोकांना
त्या मदतीची सवय लागायला सुरुवात होते आणि लोक काय करतात आपल्याला कुठून काय ना काय मदत मिळेल जेवण मिळेल किंवा काय होईल अशा प्रकारे लोकांना ती सवय लागते आणि ती सवय तेवढ्यापुरती म्हणजे ठीक आहे परंतु ती सवय लागायला लागली की लोकांची ती मनोधारणा होऊन जाते की आपल्याला कुठून ना कुठून मदत मिळते परंतु आपला जो समाज प्रबोधन ग्रुप आहे ह्या ग्रुपच्या माध्यमातून आपण जी महापुरुषांची विचारधारा आपण जी लोकांपर्यंत पोहोचवतो भले आपण अन्नदान असेल किंवा कसल्या प्रकारचं जे काय दान असतं लोक अन्नदान करतात किंवा काय नाही का मेडिकल किंवा काय असं दान करतात असं दान करत नसलो तरी आपली जी विचारधारा आहे महापुरुषांची बाबासाहेबांची फुलेशाव आंबेडकरांची जी विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी विचारधारा आहे त्या विचारधारातून आपण लोकांना त्यांचं जे भवितव्य आहे की लोक स्वतः अशा चांगल्या ह्या विचारांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन हां चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन ते स्वतःच्या पायावर उभं राहतील त्यांची सर्व फॅमिली स्वतःच्या पायावर उभं राहील ते शिक्षण घेऊन काहीतरी चांगल्या प्रकारे अधिकारी व्हायला पाहिजे आपल्या मुलांची आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या मुलांना आपण तसं घडवण्याचा जो प्रयत्न करतो आहे तर ती खूप अशी चांगली बाब आहे की या माध्यमातून आपण आपल्या या पिढीला आपल्या या समाजाला स्वतःच्या पायावर उभं राहून नव्हे स्वतःच्या पायावरच काय परंतु आपल्या समाजाला एकदम स्वावलंबी बनवतो स्वाभिमानी बनवतो ही जी विचारधारा आहे ही विचारधारा फार महत्त्वाची आहे आणि ही फार अनमोल विचारधारा समाज प्रबोधन ग्रुपच्या माध्यमातून आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवतो प्रत्येक कार्यक्रम आपण हिरिरीने साजरे करतो अतिशय मनापासून साजरे करतो हां सगळे कार्यक्रम असतात ते स्वतःच्या हिमतीवर साजरे करतो कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा कुठल्याही संघटनेचा कुठल्याही भांडवलदार किंवा दुकानदार किंवा काय म्हणतात ना त्याला बिझनेसमॅन त्यांचा कसलाही सपोर्ट नाही घेता आपण आपल्या पैशांनी हे जे कार्य करतो ते फार अनमोल कार्य आहे असं मला वाटतं म्हणूनच मी समाज प्रबोधन ग्रुपमध्ये गेले अनेक वर्ष सक्रिय कार्य करत आहे या माध्यमातून मला अतिशय चांगले मित्र भेटले विचारधारेचे विचारधारा सांगणारे विचारधारा मांडणारे चांगले मित्र भेटले त्यामुळे मला या ग्रुपमध्ये अतिशय फार चांगलं वाटतं तर भविष्यात अजून चांगले कामे आपण या ग्रुपच्या माध्यमातून करू आणि आता आपल्या ग्रुपचे जे ॲडमिन आहेत विशाल भाऊ सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी या दिनानिमित्त शुभेच्छा द्यावा आणि पुढील कार्याचं जे काय आहे ते सांगावं सर्वांना सविनय जय भीम सर्व महापुरुष आणि महामाता यांना विनम्र अभिवादन प्रथम ग्रुपचा आज वर्धापन दिन आहे आणि ह्या लॉकडाऊनमध्ये किंवा हे जे कोरोनाची जी महामारी आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम आम्हाला घेता नाही आला कारण सार्वजनिक कार्यक्रम होत नाही आहेत त्याला बॅन आहे आणि हे शासनाचे जे काही नियम आहेत ते आपण सर्व पाळून पिंपरी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा जो वर्धापन दिन आहे तो आम्ही साजरा करतो आहे ते साजरा करत असताना खूप कमी सदस्य इथं आलेले आहेत पर्पजली आम्ही तसं केलं आहे की प्रत्येकाला बोलवलं नाही कारण परत नियम तुटले जाणार कारण सदस्य हे संपूर्ण महाराष्ट्रात आहेत पुणे जिल्ह्यात आहेत पुणे शहरात आहेत पिंपरी चिंचवडमध्ये तर प्रत्येकाला बोलवणं आणि इथं या लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये योग्य वाटलं नाही त्याच्यामुळे मोजके सदस्य आम्ही 7-8 जण आता आलो आहे एकमेकांशी गप्पा मारल्या आहेत आणि महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हा दिन साजरा केला त्यानिमित्ताने मला एक सांगूशी वाटतं की आता प्रत्येकाने इंट्रोडक्शन दिलेलं आहे ग्रुपचं म्हणजे हा ग्रुप नसून हे एक आमचं कुटुंब आहे मी तर म्हणेल कारण प्रत्येक वेळी आमची ओळख म्हणजे आता उदाहरण म्हणलं ही जी मंडळी आहेत आमची ही जी भावंड आहेत ही सगळी लांब लांब आता हे चिंचवडला राहिला आहेत हे निगडीला राहिला आहेत हे चिंचवडला हे वेगळ्या ठिकाणी राहतात सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावर आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो 5-6 वर्षापूर्वी परंतु विचारधारेमुळे एकत्र आलेलो आम्ही आंबेडकरी एकत्र जमलो आणि एकमेकांना भेटल्यानंतर आम्हाला कळलं की विचार जुळतात आहे आणि ते विचार जुळल्यामुळे एक नातं निर्माण झालं आणि ते नातं असं अतूट आहे की हे नातं आमचं जे आहे ते एका फॅमिलीसारखं आमची बॉन्डिंग एकदम जबरदस्त झाली
आणि आम्ही हे समाज प्रबोधनचं ग्रुपचं कार्य जोमाने पुढे घेऊन गेलो। ग्रुपचा कार्य करत असताना तुम्ही म्हणताल की ग्रुपचं नेमकं कार्य काय, तर ग्रुपच्या माध्यमातून आम्ही घरोघरी जाऊन बुद्धवंदना घेऊन प्रत्येक घरात जाऊन आम्ही जागृतीचं काम केलं। लोकांच्या घरामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत त्या सगळ्या बाहेर काढून लोकांना स्वावलंबी बनवलं, कारण ग्रुपचं आमचं एक ब्रीदवाक्य आहे की स्वाभिमानाला आम्ही खूप महत्त्व देतो। कारण बाबासाहेब सांगतात की एक वेळेस म्हणजे भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व द्या, म्हणजे उपाशी मेला तरी चालेल पण स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे। म्हणून आमचं ब्रीदवाक्य आहे एकच तत्त्व स्वाभिमान फक्त, त्या तत्त्वावर आम्ही काम करतो। कुणाकडूनही एक रुपया न घेता आम्ही हे काम करत असतो। आम्ही जयंत मोठमोठ्या प्रमाणामध्ये जयंत्या करतो, धम्मपाठ मला असं वाटतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव अशी मोठी धम्मपाठ आपण विश्रांतवाडी या ठिकाणी करतो। धम्मपाठमुळे आपला ग्रुप खूप प्रसिद्ध म्हणजे नावलौकिक झालेला आहे। त्याच्यानंतर आम्ही नेत्रदान, बुद्ध पौर्णिमा, लोकांना आता निलेश भाऊ म्हटले की लोकांना मदत, पण एमर्जन्सीमध्ये जर कुणाला मदत लागली तर आमच्या परीने आमचं नेटवर्क वापरून आम्ही त्या प्रकारे मदत करतो। मग ते मेडिकलचा असू द्या किंवा कुठल्याही आर्थिक असू द्या किंवा काही समजा अनाथाश्रमामध्ये मदत करणं म्हणा किंवा ज्यावेळेस पूर वगैरे येतो, पूरग्रस्त परिस्थिती असेल तशा लोकांनाही मदत करतो। आम्ही खूप पैशेवाले नाही आहेत पण आमच्या परीने आम्ही ती मदत करत असतो। ते करता करता समाजाला जागृत करण्याचं काम आम्ही करतो। ह्या ग्रुपचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ग्रुपमध्ये वकील आहेत, इंजिनियर आहेत, पोलीस आहेत, मोठमोठ्या खात्यावर मॅनेजर आहेत, इंजिनियर आहेत, रिक्षावाले आहेत, सामान्य लोकं पण आहेत आमच्यासारखी। पण इथं कुणी अध्यक्ष नाही आहे, कुणी उपाध्यक्ष नाही आहे, कुणाचा मोठा मान कुणाचा छोटा मान असाही प्रकार नाही। म्हणजे आम्ही वस्ती पातळीतले, झोपडपट्टीतले, मोठ्या मोठ्या सोसायटीमधले सगळे एकत्र येऊन विचारधारेमुळं जोडलो गेलो आणि आज आमचं एक जवळजवळ 200 लोकांचं आमचं हे मोठं कुटुंब आहे। मग ते मुंबईला असू द्या किंवा पुणे जिल्ह्यात कुठलंही असू द्या, काही झालं एक फोनवर ही जी भावंडं आहेत, काही अडचण असू द्या, मध्यरात्री जरी फोन आला तरी धावून आपल्यासाठी येतात। ही विचारधारा एक असल्यामुळे आहे, कारण कुठलाही बाबासाहेबांना मानणारा किंवा महापुरुषांचं जे कार्य करणारा जोही कुठला कार्यकर्ता असेल तो आमचा आहे असं आम्ही मानतो। म्हणजे जो कोणी बाबासाहेबांचं कार्य करतो आहे तो माझा आहे, मग तो त्याला मी कधी भेटलेला नसू दे, ही अशी आमची सगळी एकूण विचारधारा आहे। आम्ही नेत्रदानचा संकल्प केला, नेत्रदान शिबिर राबवलं, खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला। आमच्या घरच्यांनीसुद्धा नेत्रदान, लहान लहान मुलांनीसुद्धा नेत्रदानाचा संकल्प केला। भरपूर अशी कामे आम्ही हातात घेतली आणि ही कामे करत असताना आम्ही कुणाकडूनही कुठल्याही निलेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही पॉलिटिकल लीडर किंवा कुठलाही बिझनेसमॅन यांच्याकडून आम्ही कुठलाही प्रकारचा फंड घेत नाही। जे काय आहे आमच्या परीने आम्ही करतो, ते छोटं असू द्या ते मोठं असू द्या, ते आमच्यातलं कॉन्ट्रिब्युशनच करतो आणि सगळे ट्रान्सपरन्सी ठेवून हे समाजकार्याला आम्ही हातभार लावायचा प्रत्येक वेळी प्रयत्न करतो। तर या 6व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व सदस्यांना आणि जे कोणी हितचिंतक आहेत समाज प्रबोधन ग्रुपचे त्या सर्वांना मी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि असं आश्वासन देतो की जोपर्यंत म्हणजे आमचं एक हे मिशन आहे की प्रबोधन करायचं, कारण नावच समाज प्रबोधन ग्रुप आहे, त्या भारतातला त्या देशातला शेवटच्या माणसापर्यंत या प्रबोधनाचं काम आम्ही घेऊन जाणार आणि प्रत्येकाला जागृत करून स्वावलंबी बनवणार, स्वाभिमानी बनवणार, हे आमचं मिशन आहे। तर ह्या मिशनमध्ये आम्हाला सर्वांना यश येईलच, आम्ही प्रयत्न करणार, कारण फक्त आम्ही इथं थांबत नाही आहे, आम्ही काम करणार, पण आमची पिढी आमच्याकडे बघून आमची पिढी देखील हे काम करायला आम्हाला हातभार लावणार आहे आणि त्यांची पिढी ही म्हणजे असं हे पुढे पुढे हे जी आपली ज्योत पेटत राहणार आहे। आणि मला आशा आहे की एक ना एक दिवस हा पूर्ण भारत हा अंधश्रद्धा मुक्त होऊन फुले शाहू आंबेडकरी विचारांचा होईल अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। जय भीम, जय शिवराय। आले
करता।